एक तर काल पोलिसांची गंभीर चूक आहे, जे ज्या ठिकाणी निर्भय सभा चालू होती त्या ठिकाणी गेटवरच भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आंदोलन करण्याची परवानगी दिली, ही मोठी पहिली चूक आहे. आणि त्यामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना बी अडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. जी लोक सभा ऐकण्यासाठी येणार होती, लोकशाहीचा मंच आहे आणि संविधानानुसार सगळ्यांना अधिकारी विचार मांडण्याचे आणि विचार ऐकण्याचे, आणि अशा वेळेला हुकुमशाही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पोलिसांना हाताशी धरून ज्या पद्धतीनं कालचा प्रकार झाला हा निंदनीय आहे. पुणे शहराच्या संस्कृत पुणे शहरा विद्येच्या माहेरघरामध्ये अशा पद्धतीचं कामकाज होणं गंभीर चूक आहे. त्या ठिकाणी विश्वधर चौधरी होते, अमोल वकील सर्वदे होते आणि निखिल वागळे होते, त्यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला आणि त्यांच्या डोक्यामध्ये फार दगड मारण्यापर्यंतचे प्रकार झाले. काचा फुटल्या, त्या गाडीमध्ये महिला बसल्या होत्या त्यांना मारहाण झाली, ज्या राष्ट्रवादीच्या पवारसाहेब गटाच्या महिला होत्या मुली त्यांनाही मारहाण झाली आणि महिलांना मारण्या इतपत त्यांची मजल गेलेली आहे. आणि ह्यांची संस्कृती आहे की हुकुमशाही पद्धतीनं ह्या देशामध्ये राज्य चालवायचं, संविधानाप्रमाणे कुठल्याही पद्धतीचं त्यांचं काम काज नाही. आजचं जे राजकारण आहे हे दडपशाहीचं राजकारण आहे. ईडी लावा, सीडी लावा आणि त्याच्यामध्ये सत्ता करा अशी परिस्थिती ह्या सरकारची आहे. आणि ज्या पद्धतीने हे सरकार चाललं आहे हे सरकार चुकीचं चाललेलं आहे. हुकुमशाही पद्धतीने चाललं आहे, लोकशाहीला कुठंही इथं थारा नाही आहे. आणि अशा लोकशाहीमध्ये कालची जी पद्धत होती ती पद्धत अत्यंत चुकीची होती आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे पोलिसांचीच चूक आहे. कारण पोलिसांना जर माहिती होतं आणि पोलीस जर एवढे सक्षम होते तर मग त्यांच्या गाडीला ज्यादा बंदोबस्त का दिला नाही, आणि जर दिला नसेल तर मग ही प्लॅन चार तास त्यांना डांबून ठेवलं आणि चार तासानंतर त्यांनी सभेकडे पाठवलं. ह्याचाच अर्थ असा होतो की ह्या सगळ्या लोकांना असीम सर्वदे आणि ही सगळी लोकं निखिल वागळे असतील, चौधरी साहेब असतील, हे कुठल्या रोडने येणार आहे, कसे येणार आहे, यांच्यावर कोण आहे संपूर्ण माहिती पोलिसांनी ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिली आणि त्यातूनच हा हल्ला झाला, त्यांचा जीव वाचवला, नाहीतर त्यांचा जीव गेला असता अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि ही कालचं जे झालेलं आहे ह्याला पोलीस जबाबदार आहेत आणि पोलिसांना हाताशी धरून हे आंदोलन केलेलं होतं. नक्कीच दादा, तसं बघायला गेलं तर तुम्ही आत्ता त्या सर्व महिलांची आणि सोबतच जो ड्रायव्हर होता वैभव त्याची देखील भेट घेतली आणि त्याचा सत्कार देखील केलेला आहे, तर मग त्यांच्याशी बातचीत करताना त्यांनी आपल्याला काय सांगितलं? त्यांनी काल मी त्यांच्याशी भेटलो, काल मी दत्तवाडी पोलीस स्टेशनला गेलो, त्यांची तक्रार नोंदवायला लावली. पण महिलांवर मारहाण करणं ही पुणे शहराची संस्कृती नाही, देशाची नाही, राज्याची नाही, पण एक मुखवटा संस्कृतीचा मुखवटा घेऊन फिरतात, ह्यांना तपासलं पाहिजे. ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते असतील हे ह्यांना वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी आणायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावायचे, त्यांना ह्या प्रक्रियेत आणायचं आणि त्या कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल होऊन त्यांचं जीवन बर्बाद करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी करतात. ही मुलं नवीन आहेत, ह्यांना फक्त भडकवण्याचं काम करतात आणि ह्याच्यामध्ये ही मुलं काही बी करायला तयार होतात, पण ही पद्धत चुकीची आहे. ज्या नेत्यांना लेज हाऊस आहे तर त्यांनी स्वतः हातात दगड घ्यावा, त्यांनी मारा, कार्यकर्त्यांना मारायला देऊ नये, कारण त्यांचं भविष्य, त्यांचे आई वडील आहे, त्यांचं घर आहे, त्यांचं कुटुंब आहे. आणि अशा पद्धतीमध्ये कार्यकर्त्यांची डोकी भडकवणं आणि त्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीची लोकं करतात, पदाधिकारी करतात. स्वतःची घरं बंगलेत आणि गोरगरिबांची मुलं झोपडपट्टीत लावून मारहाण करायला होतात, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी करतात. त्यांना लय जाऊस आहे तर त्यांनी एखादा चौक ठरवा आणि त्या चौकामध्ये सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सोडून यावेत आणि ज्यांचे बंगले, ज्यांनी करोडो रुपये ह्या राजकारणात कमवलेत त्यांनी यावं आणि त्यांनी दगडं मारावीत. कार्यकर्त्यांच्या हातात दगडं देऊ नये, त्यांची माती भडकू नये आणि त्यांची माती भडकून त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब, त्यांचं घरदार उद्ध्वस्त करू नये. नक्की तुम्ही या सर्व प्रकारासंदर्भात सीपी साहेबांना किंवा पोलीस आयुक्तांना भेटणार आहात का आणि त्यांना काही निवेदन वगैरे देऊन तात्काळ कारवाईची मागणी करणार आहात का? सीपी साहेबांना काही कळलं नाही का कालचं? तर कळलं. गृहमंत्र्यांना कळलं नाही का? कळलं. आणि मग अशा वेळ यांना आता हे बोतट झाले सगळ्या यंत्रणा, ह्या यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करतात. त्यांना किती नोटिसा घ्या, किती अर्ज द्या, किती निवेदन द्या, त्यांचं काय नाही. ह्याच्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग पोलिसांना आदर्शी धरूनच हे सगळे कार्यक्रम चाललेले आहेत. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं कालचं प्रकरण हाताळलं. तर मग जसं की आपण बघू शकतो आमदार साहेबांनी थेट असा इशारा दिला की पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं कालचं हे प्रकरण हाताळलं. पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज, न्यूज नेटवर्क.